नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 100 ग्रॅम डिंक, 300 ग्रॅम खारीक, 250 ग्रॅम सुकं खोबरं, 200 ग्रॅम गूळ, ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार, 50 ग्रॅम सुंठ पावडर, 50 ग्रॅम खसखस, 1 ते 2 टीस्पून वेलची पावडर, 250 ग्रॅम साजूक तूप आणि 1 कप पाणी। डिंक हाडांना मजबूती देतो। अनेक स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास असतो आणि हिवाळ्याच्या दिवसात तो आणखीनच बळावतो, त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात डिंक आवर्जून खाल्ला पाहिजे। तर इथे मी फक्त 3 भांडी यूज केली आहेत, जास्त पसारा केला नाही। त्याचबरोबर लाडू अधिक चवदार बनवण्यासाठी 3 महत्त्वाच्या टिप्ससुद्धा शेअर केल्या आहेत आणि सर्व प्रोसेस मी ते स्टेप बाय स्टेप सांगितले आहे। तर आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला हा डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण एक जाड बुडाचं पसरट भांडं घेणार आहोत आणि त्यात 4 टेबलस्पून तूप घालून अर्धा डिंक म्हणजे 100 ग्रॅम डिंक मी घेतलेला आहे, त्यापैकी 50 ग्रॅम डिंक मी इथे तुपामध्ये फ्राय करून घेते आहे। भांडं जर पसरट असेल आणि व्यवस्थित प्रमाणात तूप घेतलेलं असेल तर डिंक छान फुलतो। आता आपण हा डिंक एका परातीत काढून घेणार आहोत आणि उरलेला 50 ग्रॅम डिंकसुद्धा आपण त्या तुपामध्ये फ्राय करणार आहोत। पण तूप थोडं कमी झालेलं आहे त्यामुळे मी ते वाढवते आहे। तूप जर व्यवस्थित जास्त प्रमाणात घेतलं असेल तर डिंक फुलायला मदत होते, त्यामुळे कमी तुपात न तळता थोडासा तूप जास्त घ्यायचं आहे आपल्याला। तर दरवेळी आपल्याला 4 टेबलस्पून तूप घालून हा डिंक फ्राय करून घ्यायचा आहे। तर 50-50 ग्रॅम डिंक मी असा दोनदा फ्राय करून घेतला आहे। एकदम डिंक टाकायचा नाहीतर तो चिकटू शकतो किंवा व्यवस्थित तो फुलणार नाही। तर आपला इथे डिंक फ्राय करून झालेला आहे। आपली सेकंड स्टेप आहे की आपण त्याच कढईचं उरलेलं तूप होतं त्यामध्येच आपण आता ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत। तर ड्रायफ्रूट्स आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि आता लाडू चवदार होण्यासाठी मी इथे एक टिप सांगते तुम्हाला। या ड्रायफ्रूट्स भाजत असताना आपल्याला इथे 2 चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि लाडूला खूप छान चव येते। आणि यातमध्ये आपल्याला खारीक पावडर, जी आपण 300 ग्रॅम खारीक पावडर घेतली होती तीसुद्धा टाकायची आणि तीसुद्धा ड्रायफ्रूट्सबरोबर परतून घ्यायची। पण आधी ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आणि मग खारीक पावडर टाकायची आणि ही अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत। लक्षात ठेवायचं की हे करपू द्यायचं नाही आहे मिश्रण, नाहीतर करपलं तर मग लाडवाला कडवट चव येईल। या पद्धतीने अगदी तुम्ही 15 ते 20 मिनटामध्ये लाडू बनवू शकता। अनेक स्त्रिया जॉब करत असतात आणि त्यामुळे त्या टाळतात लाडू वगैरे बनवणं, पण या पद्धतीने नक्की तुम्ही लाडू बनवून बघा। तर इथे आपली खारीक भाजून झालेली आणि आपण त्याच परातीमध्ये ही खारीक काढून ठेवली। आता आपली नेक्स्ट स्टेप आपण करूया की बघा, हे जे डिंक पण तळलेलं आहे ते असं हाताने चुरलं की ते अगदी सहज चुरलं जातं, त्यामुळे आता आपण हे मिक्सरला न लावता अशा पद्धतीने, एक माझ्याकडे छोटी उखळ आहे त्याने मी हे क्रश करते आहे। तुमच्याकडे जर पावभाजी स्मॅशर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही ते क्रश करू शकता। अशा पद्धतीने क्रश केलेले लाडू खूप छान लागतात, त्याला चांगली चव येते। सो ही सेकंड टिप आहे की मिक्सरमध्ये न दळता, कारण मिक्सरमध्ये दळलं की तुम्हाला त्याची एक खूपच पातळ पेस्ट तयार होते किंवा खूप जास्त पावडर होते फॉर्म तयार, तर त्यामुळे जर असं क्रश केलं ना तर त्याची चव खूप छान लागते आणि लाडू टेस्टी बनतात। आणि तुम्हाला खूप जास्त पण अगदी क्रश करायची गरज नाही आहे, बरोबर तरी तुम्ही क्रश केलेत तरीही चालून जाणार आहे। आता आपली फोर्थ स्टेप आहे, आपण ज्या कढईमध्ये खारीक भाजली होती ती कढई आपण जरा पुसून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये तूप न घालता आपल्याला सुकं खोबरं परतून घ्यायचं आहे। सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। हे सुद्धा जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे, करपवायचं नाही आहे, कारण करपवलं तर पुन्हा लाडूची चव बिघडू शकते। आता आपली 5वी स्टेप आहे, त्याच सेम कढईमध्ये पुसून घेऊन आपण त्याच कढईमध्ये आपण खसखस भाजणार आहोत आणि खसखस भाजत असताना आपल्याला त्यात थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे। आणि त्याचबरोबर आता आपण आणखी एक टिप सांगते मी तुम्हाला, लाडूला चांगली चव येण्यासाठी आपण इथे 2 टेबलस्पून चण्याचं पीठ टाकलेलं आहे आणि हे सुद्धा आपण इथे भाजणार आहोत। त्यामध्ये आणखी थोडंसं तूप घालून आपण ते मीडियम गॅस फ्लेमवरती परतून घेत आहोत। आता इथे मी सुंठ पावडर जी घेतली होती ती
सुद्धा घालते आहे. इथे मी 50 ग्रॅम सुंठ पावडर वापरली आहे, पण तुम्ही 100 ग्रॅम सुंठ पावडर पण वापरू शकता, काहीच हरकत नाही. सुंठ पावडर सुद्धा खूप हेल्थ बेनिफिट असतात त्याचे. पण जर सुंठ पावडर जास्त घातली तर चवीमध्ये थोडासा फरक येऊ शकतो, एवढाच त्यात डिफरन्स आहे. तर आता आपली नेक्स्ट स्टेप आहे, आपल्याला गुळचं पाक बनवायचं आहे. गुळाचा अगदी चांगला पाक असं बनवायचा नाही आहे, एक कपभर पाण्यामध्ये आपल्याला गुळ मेल्ट करून घ्यायचं आहे. गुळ तुम्ही अगदी कुठल्याही प्रकारचा वापरू शकता. इथे मी दोन्ही प्रकारचा गुळ अर्धा अर्धा करून घेतला आहे. आणि आपण जे केलेले मिश्रण आहे त्यातले सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत, छान मिक्स करून घेणार आहोत. आणि मग हा जो वॉर्म झालेला गुळाचा पाक आहे आपण तयार केला आहे, तो आपण त्यात घालणार आहोत. थोडा थोडा करून आपल्याला तो घालायचा आहे आणि मग ते सर्व जिन्नस एकत्र करायचं. आता व्यवस्थित हे मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेणार आहोत आणि लाडू वळायला घेणार आहोत. दिलेल्या मेजरमेंटप्रमाणे या संपूर्ण मिश्रणाचे 30 ते 32 लाडू तयार झाले. आता हे लाडू वळून मी याच परातीत ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता की अगदी 3 ते 4 भांडी वापरूनच, जास्त पसारा न करता मी हे लाडू अगदी 15 ते 20 मिनटात बनवले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अजून तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत जा. तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे कमेंट नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि तुमचे काही सल्ले असतील, टिप्स असतील तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.